हॅलो एवरीवन, आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहे, जो की सगळ्यांनाच आवडतो, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. चला आपण पाहूया त्यासाठी काय काय लागेल. 2 किलो गाजर, 1 लिटर दूध, 1 किलो साखर, विलायची पावडर आणि काजू, बदाम आणि पिस्त्याचे मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहे अर्धी वाटी. आता कढईत तूप टाकून 4-5 पळ्या चांगलं तूप टाकायचं आहे. ते गरम झाल्यावर आपण त्याच्यात गाजराचा किसलेला किस टाकणार आहे. सगळा परतून घ्यायचं आहे. थोडा परतल्यावर त्यात आपण साखर टाकणार आहे 1 किलो. साखरेचं पूर्ण पाणी सुटतं. या आता साखरेचं पाणी झालेलं आहे. नंतर आपण त्यात दूध टाकणार आहे. दूध टाकून चांगलं हलवून घ्यायचंय. हलवा बनायला खूप वेळ लागतो, थोडी लेंदी प्रोसेस आहे. मधून मधून हलवत राहायचं आहे आणि अर्धवट झाल्यावर मग आपण ते ड्राय फ्रूट्सचे काप केलेले ते टाकायचे. विलायची आपण एंडिंगला टाकणार आहे, कारण तर त्याचा स्मेल चालला जातो. हो, तो ताल्यावर कंटिन्युअस हलवावं लागतं, नाही तर खाली डागायची शक्यता असते. तुम्ही पाहू शकता कलर चेंज होत आलेला आहे, मस्त छान कलर आलेला आहे हलव्याला. आता आपण यात विलायची पावडर टाकूया. होतच आलेला आहे आता गाजराचा हलवा. असं सगळं पाणी पूर्णपणे आटू द्यायचं त्याच्यातलं. हा 4-5 दिवस तरी टिकतो आरामात, मस्त तुम्ही खाऊ शकता. बाहेर ठेवून सुद्धा, फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही आहे. झालेलाच आहे आता गाजराचा हलवा. तुम्हाला आवडलं तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.